भाजपचे किरीट सोमय्या हा फालतू कार्यकर्ता आहे असे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. असा शब्द प्रयोग केलेला आहे कितपत योग्य आहे हे पहा तुम्हाला मी सांगतो. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते सातत्यानं सांगतात हे सरकार 2 दिवसांनी पडेल, 2 महिन्यांनी पडेल, 15 दिवसांनी पडेल. भारतीय जनता पक्ष हा सत्तेचा पिपासू झालेला आहे, सत्तेशिवाय ते राहू शकत नाही आणि त्या अनुषंगानं खालच्या थराला जाऊन ही टीका करतात. हा महाराष्ट्र संस्काराचा महाराष्ट्र आहे, संस्कृतीचा महाराष्ट्र आहे, परंपरेचा महाराष्ट्र आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला प्रश्न विचारतात किरीट सोमय्यासारख्या एखाद्या फालतू कार्यकर्त्यानं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे तुम्हाला तरी पटतं का? तुम्ही मला प्रश्न विचारता की अशा प्रकारचं वक्तव्य केलं. मी तर म्हणतो राजकारणामध्ये मीडियाने अशा गोष्टीला जास्त थारा दिला गेला नाही पाहिजे.